भारतीय जनता पक्षाच्या उलवेनोड येथील जनसंपर्क कार्यालयाचे जेएनपीटीचे विश्वस्त महेश पालदी यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आलं. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचं औचित्य साधून वैभव लक्ष्मी महिला मंडळाच्या सदस्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय. उलवेनोड सेक्टर 21 मधील विघ्नहर्ता कॉम्प्लेक्स मध्ये हे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. उलवेनोडचा चेहरा मोहरा बदलून आम्ही भाजपची ताकद दाखवून देऊ असे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केले. वाल तरगर उलवा या 3 ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आहे. उलव्याला सरपंच भाजपचा आहे, त्या आहेत डोलकर मॅडम आलेले आहेत, उपसरपंच आलेले आहेत, तरगरचे सरपंच आपले आहेत, गव्हाणला सरपंच रंगभाव करत आहेत, फक्त वहाळला सरपंच आपले नाही. सरपंच होतं लहानसं आपलं गावांपुरतं मर्यादित होतं, त्यावेळी आम्ही त्या निवडणुकांमध्ये पडलो नाही. आता मात्र पूर्ण ताकदीनेशी या उलवा नोडबाने मी उतरलेले आहोत आणि उलव्याचा चेहरा मेरा बदलल्याशिवाय राहणार नाही. यावेळी भाजप जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, भाजपचे राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, उरणचे नगरसेवक रवी भोईर, पंडित म्हात्रे, शरद खारकर, सुरेश पाटील, आनंद शिंदे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस दर्शना भोईर, उलवा नोड अध्यक्ष विनिशा मुंबईकर, हेमंत ठाकूर, MD खारकर, शरद खारकर, मोतीराम कोळी, उलवे नोड अध्यक्ष विजय घरत, जयश्री कोळी, स्नेहलता ठाकूर, सुगंधा कोळी, सरपंच नैना डोलकर, प्रकाश कडू आदी उपस्थित होते. हे कार्यालय तुमच्या सर्वांच्या सेवेचं साधन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या नोडमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना कोणाच्या दबावाखाली न राहता ते आपल्याच घरात गावात राहत आहेत असं वाटलं गेलं पाहिजे, यासाठी आपण सारेजण मिळून प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी जेएनपीटी विश्वस्त महेश पालदी यांनी दिली आहे. माझ्या सर्व महाराष्ट्रातील देशातील सर्व नागरिकांकरता हे कार्यालय तुमच्या सगळ्यांचं सेवेचं साधन व्हावं ही परमेश्वराचरणी इच्छा बाळगतो आणि या नोडमध्ये निर्विघ्नपणे आणि कोणाच्याही दबावाखाली न येता या लोकांना आपल्या गावात आहोत, आपल्या घरात आहोत, माझ्या भागात आहोत असं वाटलं गेलं पाहिजे, याकरता चांगलं वातावरण निर्माण करायचं आपण सर्वजण प्रयत्न करूया. व याच्याकरता भारतीय जनता पक्षाने आज हे 3rd कार्यालय ओपन होते उलवे नोडमध्ये. यावेळी पक्षप्रवेश केलेल्या सर्व महिलांचे मान्यवरांनी स्वागत केले. तसेच उलवा नोड अध्यक्ष विनिशा मुंबईकर यांचा वाढदिवसही यावेळी साजरा करण्यात आला.